नमस्ते मित्रांनो मी विठ्ठल फुंगळे आपलं स्वागत करते आजच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयामध्ये आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरती जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही महत्त्वाचे प्रकरणं आहेत त्या प्रकरणावरती आपण जाणार आहोत पण त्या अगोदर हे लक्षात असू द्या की आपण एक ठोकळा तयार केलेला आहे की सगळ्या विषयांचा मिळून तयार झालेलं आहे फक्त यामध्ये मराठी विषयाचा समावेश नाही बघा द विनर्स ठोकळा म्हणून काढलेला आहे यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे भारताचा भूगोल आहे जगाचा भूगोल आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राची इतिहास आहे समाजसुधारक आहे विज्ञान आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे विग का त्याच्यानंतर वेगवेगळे जे कायदेकरून नीती आहेत सामान्य ज्ञान आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था आहे पंचायत आहे राज्य घटना आहे या सर्व विषयांचा एकत्रित तो ठोकळा तयार केलेला आहे बघा तर कालच त्याची दुसरी आवृत्ती आलेली आहे सरांनी सांगितलेलं असेल आपल्या यूट्यूबवरती किंवा आपल्या ॲपवरती आप तर तो अवश्य खरेदी करावा अशी मी अपेक्षा करतो आहे आणि आजचं आपलं जे लेक्चर सुरू होतं आहे त्या लेक्चरवरती आता आपण थोडक्यात प्रश्न तर सहा सात आठ इतक्या जागेत कुठेतरी ते प्रश्न राहतील बघा सगळं सगळं जे एस पंचवीस मार्काच्या प्रश्नामध्ये आहेत आणि या भोवतीच या ठिकाणी आपले जे काही प्रश्न आहेत इतके जागेत राहतील तर पंचवीस प्रश्नामध्ये महाराष्ट्राचं भूगोल आहे त्याच्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर सुद्धा काही घटना घडामोडी त्याच्यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नसते बघा मग आता मागच्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या बघितल्यानंतर एक लक्षात येत आहे की सरासरी प्रश्न कोणत्या कोणत्या मुद्द्यांभोवती आहे आपण अगोदर ते प्रकरण अगोदर समजून घेऊ की कोणत्या मुद्द्याभोवती ह्या ठिकाणचे ते प्रश्न आहेत बघा तर इतिहासमध्ये असं निश्चित भूगोलासारखं करता येणार नाही की निश्चित हे एवढं प्रकरणाभोवतीचे प्रश्न आहेत इतिहासचा आवाका आपल्याला माहिती आहे खूप प्रचंड मोठा आहे हा आवाका कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत आणि हा आवाका कमी करण्याच्या पाठीमागचं तत्त्व एकच आहे की मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या आणि या पोलीस भरतीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न आलेले ज्या ज्या प्रकरणावरती प्रश्न आलेले आहेत वारंवार ज्या ज्या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की फक्त पोलीस भरतीला तशा प्रकारचे प्रश्न नाही तर ते पी एस आय एस टी आयलासुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये राज्यसेवेलासुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये फक्त राज्यसेवेला तिकडं प्रश्नांची संख्या जास्त राहते पी एस आयला थोडे कमी होते त्याच्यानंतर खाली इकडे पोलीस भरतीला आणखीन कमी होते पण सिलेबसमध्ये अजिबात कुठंही कमी होत नाही सिलेबस तेवढाच सांगितलेला आहे मग यामध्ये या ठिकाणी जर बघितलं आपण तर सिलेबसमध्ये आणखीन थोडं कॉम्पॅक्ट करता येईल बघा कार वारंवार ज्या मुद्द्याभोवती प्रश्न आहेत ते मुद्दे कुठले कुठले आपल्याला त्या मुद्द्यांवरती जायचं आहे बघा सुरुवातीला आपण पन... आधुनिक भारताचा इतिहास जो काही सुरू होतो हा आधुनिक भारताचा इतिहास खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सतराशे सत्तावन्न ते जवळपास एकोणाशे सत्तेचाळीस हा कालखंड येतो बघा या कालखंडावरती या ठिकाणी हा सगळं सगळे मुद्दे असतात बघा ठीक आहे हा जो कालखंड आहे हा अतिशय महत्वाचा कालखंड येत असतो आता या कालखंडामध्ये जे महत्वाचे प्रकरण आहेत त्या महत्वाच्या प्रकरणावरती आपल्याला काम करायचं बघा ठीक आहे सगळ्यात पहिलं जे महत्वाचं प्रकरण येत आहे तो म्हणजे युरोपियन सत्तांचं आगमन हे पहिलं प्रकरण एकदा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे कारण आधुनिक भारताच्या इतिहासाला जशी सुरुवात होते तसं इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज यांच्या सत्तांबद्दलची माहिती असते त्यामुळं सगळ्यात अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की युरोपियन सत्ता भारतात कशा आल्यात का आल्यात आणि त्याच्यानंतर मग भारतातल्या राजवटी स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली मग यामध्ये या ठिकाणी युरोपियन सत्ता भारतात आल्यात युरोपियन सत्ता भारतात आल्यानंतर ज्या काही चार युरोपियन सत्ता महत्त्वाच्या होत्या इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज यामध्ये सगळ्यात जास्त पूर्ण भारत ताब्यात घेण्याचं काम केलं होतं इंग्रजांनी म्हणून दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार हा दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजेत साम्राज्य विस्तारमध्ये या ठिकाणी बंगाल प्रदेश पहिला ताब्यात घेतलेला आहे नंतर कर्नाटक घेतला नंतर मैसूर घेतला नंतर मराठी घेतलेत बघा आणि असं एक एक करत या ठिकाणी पुढच्या पन्नास ते साठ वर्षामध्ये या ठिकाणी अखंड भारतावरती इंग्रजांची राजवट प्रस्थापित झालेली बघा म्हणून ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार लक्षात घेतला पाहिजेत साम्राज्य विस्तार लक्षात घेतानाच या ठिकाणी नीती अनिती कूटनीती या सगळ्या मार्गाचा अवलंब इंग्रज सरकारने केलेला आहे यातून भारतीय लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष राग निर्माण झालेला आहे आणि हा रागच या ठिकाणी अठराशे सत्तावनच्या रूपानं पुढे आलेला आहे बघा म्हणून पुढचा प्रकरण येतं अठराशे सत्तावनचा उदय आपला अठरा सत्तावनचा उठाव हे पुढचं प्रकरण येतं बघा मग हे प्रकरण आपल्याला बघावं लागणार आहे कारण या प्रकरणावरती सुद्धा या ठिकाणी महत्वाचे बऱ्यापैकी प्रश्न तयार होतात ठीक आहे अठरा सत्तावन्नचा उठावा बघितल्यानंतर मग या ठिकाणी राष्ट्रवादाचा उदय या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल आपण आपल्या भाषेत म्हणायचं आहे की काँग्रेसचं उदय ठीक आहे हे चौथं प्रकरण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत मग इथून पुढं काँग्रेसचं उदय झाल्यानंतर मग इथून पुढं काँग्रेसच्या संघटनेला कामाला होऊन जाते मग काँग्रेस स्थापन कशी झाली काँग्रेसच्या स्थापनेच्या पाठीमागची कारणं कुठली होते काँग्रेसचे महत्त्वाची टप्पे कुठली कुठली होती ती या मुद्द्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचं प्रकरण येतं बघा नंबर सहाचं या ठिकाणी काँग्रेसनं हातात घेतलेली आंदोलने मग काँग्रेसची आंदोलने या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे पाच आंदोलने बघायची त्यातलं पहिलं आंदोलन येतं वंगभंग आंदोलन ठीक आहे दुसरं आंदोलन येतं होमरूल आंदोलन तिसरं आंदोलन येतं असहकार आंदोलन चौथं आंदोलन आहे सविने कायदे भंग आणि पाचवं आंदोलन आहे चेले जाओ भारत छोडो ठीक आहे हे आंदोलन आपल्याला लक्षात घ्यायचे बघा आणि हे आंदोलन बघितले की त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना आपल्याला लक्षात घ्यायच्या आणि योजना बघितल्या तर क्रांतिकारी चळवळ लक्षात घ्यायची बघा इतके मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे बघा आणि याच्या व्यतिरिक्त प्रश्न गेला तर जे काही मॉर्लमेंटो कायदा आहे मॉन्टेग्यू चेन्स फ्रॉड कायदा आहे आणि एकोणीसशे पस्तीसचा जो भारत सरकारचा कायदा आहे या तीन कायद्यांवरती थोडं लक्ष द्यायचं बघा तर हे टोटल सात मुद्दे आहेत बघा तर जे काही पोलीस भरतीचे जेवढे प्रश्न दिसलेले आहेत या सात मुद्द्याभोवती दिसलेले आहेत बघा मग या सात मुद्द्यांवरतीच आपण काम केलं तर या ठिकाणी पैकी सहा किंवा सात पैकी सात मार्क्स या ठिकाणी घेता येईल कारण प्रश्न जेवढे काही बघितलेले आहेत त्यामध्ये काही फारसे अवघड प्रश्न आतापर्यंत कधी वाटलेच दिसत नाही बघा किंवा वाटत नाही तसे प्रश्न तर प्रश्न सोपे प्रश्नाचे लेंथ काही खूप खोलातले असे काही वाटत नाही बघा फक्त हे मुद्दे क्रमाने लक्षा लक्षात घेणं गरजेचं आहे बघा मग आता इतिहास कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असेल इतिहास लेंदीविषयी विषय कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असेल तर या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं घटनांचा योग्य क्रम असणं गरजेचं आहे घटनांचा क्रम जितका चांगला लागेल तुमच्या हिशोबानं अभ्यासाच्या हिशोबानं तर कायमस्वरूपी इतिहास तुमच्या लक्षात राहून जाईल बघा लक्षात या ठिकाणी पहिलं प्रक्रम पहिलंच घ्यायचं असतं पहिलं तुम्हाला आवडतं काँग्रेस म्हणून पहिलं काँग्रेस जर तुम्ही वाचायला घेतलं नंतर युरोपियन सत्ता घेतलं तर तुम्ही मेंदूला या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाच बरोबर दिलेल्या नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं मागच्या पुढच्या संदर्भ लावून ज्यावेळेस कालक्रमानुसार एखादी घटना लावा असा प्रश्न आला तर त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देणं थोडा अवघड जातं बघा आणि म्हणून त्या घटनाही लक्षात राहत नाही आणि गोंधळ ओढायला लागला की त्याच्यानंतर या ठिकाणी मग बरेच मार्क्स हातातून निघून जातात बघा म्हणून काय करायचं क्रमानंच या पद्धतीनं हे प्रकरण या ठिकाणी बघत चालायचे वाचन करत चालायचे बघा एकदा क्रमानं या ठिकाणी वाचन करायला सुरुवात केली तर नेहमी लक्षात ठेवायचं वाचन करताना तुमच्या डोळ्यासमोर त्याची कल्पना उभं राहत असली पाहिजेत महात्मा गांधीजींचं आंदोलन बघताना महात्मा गांधी डोळ्यासमोर यायला पाहिजेत लोकमान टिळक डोळ्यासमोर यायला पाहिजेत पंडित नेहरू डोळ्यासमोर यालं पाहिजेत ज्यांचं नाव तुम्ही वाचताय त्यांच्या प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत हे जर डोळ्यासमोर आलं तर त्याच्यानंतरच्या वाचलेल्या घटना कायमस्वरूपी लक्षात राहील ज्या पद्धतीनं तुम्ही पिक्चर बघताय तो पिक्चर कित्येक दिवस तुमच्या लक्षात राहतो तशा प्रकारच्या या सगळ्या घटना घडामोडी तुमच्या लक्षात कायमस्वरूपी राहून जाईल बघा त्याच्यानंतर इतिहास फारसं काही अवघड वाटणार नाही बघा ठीक आहे तर हे एवढे प्रकरण आहेत आणि या ठिकाणी या पद्धतीनंच आपण जाणार आहोत एक 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 प्रकरण घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला काही जास्त वेळ घालण्याच्या अर्थाने आपल्याला फक्त हे पूर्ण एकदा कम्प्लीट करून देणे आपल्याला ठीक आहे एक एक प्रकरण घेऊ त्या प्रकरणातल्या सगळ्या खास कळगे तुम्हाला सांगून देऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रश्न कसे कसे असतात चार चार पाच पाच प्रश्न आपण घेत चालू आणि अशा पद्धतीनं एक एक प्रकरणं करत करत आजच्या या लेक्चरमध्ये आपण एवढे प्रकरणं कवर करायचे आपल्याला किंवा जेवढे कवर होतील तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे आता तुमच्या काही प्र प्रतिक्रिया ज्या असतील ते आता मी बघतोय थोडा इकडं ठीक आहे आता हे बघा हा इतिहास विषय तुमच्या प्रतिक्रियाकडे जास्त लक्ष देणं अवघड जाईल मला कारण आता मी एकदा एकदा विषयात घुसलो की त्या विषयाचे डायरेक्शन राहील फक्त तुमचा आवाज वगैरे माझा आवाज बरोबर येत असेल तर तेवढंच येत नसेल तर तेवढं सांगत चला आणि या ठिकाणी काही ज्या वेळेस काही प्रश्न असेल तर त्यावेळेस बघू आणखी ठीक आहे चला तर या ठिकाणी आता पहिलं प्रकरण बघू अर्ध्या अर्ध्या घंट्याच्या अंतराने आपण हे प्रकरण सगळे कंप्लीट करायचा प्रयत्न करू किंवा दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरानं ठीक आहे मग आता या ठिकाणी जे पहिलं प्रकरण आहे युरोपियन सत्तांचं आगमन आहे बघा हे पहिलं प्रकरण येतं बघा या पहिल्या प्रकरणामध्ये काय काय बघायचं अगोदर ते लक्षात घ्यायचं बघा सगळ्यात अगोदर या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत जगातल्या ज्या संस्कृती आहे वेगवेगळ्या या संस्कृती अगोदर समजून घ्यायचे बघा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हाय व्यापाराचे स्वरूप लक्षात घ्यायचं बघा प्राचीन काल व्यापाराचं स्वरूप कसं होतं बघा ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी धर्मयुद्ध झालेली त्या धर्मयुद्धातून मग या ठिकाणी वेगवेगळ्या सागर सफरीला सुरुवात होते बघा धर्मयुद्ध एकदा समजून घ्यायचे धर्मयुद्ध एकदा लक्षात आले की नंतर मग सागर सफरी लक्षात याला सोपं जातं बघा ठीक आहे सागर सफरी एकदा समजून घेतले की ज्यानंतर या सागर सफरीतून कोणत्या कोणत्या भूमीचा शोध लागला गेलात ते या ठिकाणी लक्षात येऊन जातं बघा त्याच्यानंतर मग युरोपियन सत्ता ज्या भारतात आल्या त्या युरोपियनांचा क्रम लक्षात घ्यायच्या कोणती सत्ता पहिली आली त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या त्याच्यानंतर कुठली सत्ता आली या हिशोबाने यांचा क्रम लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर या ठिकाणी युरोपियनांचा युरोपियन ज्या कंपनी आहेत त्या युरोपियन कंपन्यांचा क्रम लक्षात घ्यायचा बघा तर अशा पद्धतीनं युरोपियन सत्तांच्या आगमनामध्ये हे सब टॉपिक या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत या मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचं बघा चला एक एक, एक मुद्दा आपण आता या ठिकाणी समजून घेत चलो या ठिकाणी हे बघा हा पृथ्वीचा या ठिकाणी नकाशा येतो आपल्याला माहिती या ठिकाणी विषुवृत्त आहे विष्वृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग पडतात उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उत्तर अमेरिका या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे या ठिकाणी युरोप खंड आहे या ठिकाणी आफ्रिका खंड येतो असा ठीक आहे या ठिकाणी तांबडा समुद्र आहे इथं इराणच्या आखात आहे इथं आपला भारत आहे ठीक आहे इकडे इंडोनेशिया वगैरे येतो हा आशिया खंड आहे इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे इथं अंटार्क्टिका खंड आहे ठीक आहे इथं उराल पर्वत आहे उराल पर्वताच्या पश्चिमेकडं या ठिकाणी युरोप खंड आहे बघा आणि या ठिकाणी हा आशिया खंड आहे ठीक आहे हा आफ्रिका खंड आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही या ठिकाणी सध्याचा इंग्लंड जो आहे तो या ठिकाणी येतो बघा बेटाची रूपाने इंग्लंड ठीक आहे आता या ठिकाणी भारताबद्दल थोडक्यात लक्षात घ्या आपण उत्तर गोलड जाते कारण विषुवृत्ताचे उत्तरेकडे येतो असतो आणि भारताच्या बरोबर मध्य भागातून या ठिकाणी कर्कवृत्त जातं बरोबर आहे कर्कवृत्तामुळे भारताचे समान दोन भाग पडतात बघा दक्षिण भारत उत्तर भारत ठीक आहे दुसऱ्या बाजून जर बघितलं भारताचे उत्तरेकडून तिन्ही बाजूला डोंगर डोंगरांग आहे या हिमालयीन डोंगरांगा जगातल्या सर्वात उंच वळीच्या आणि आधुनिक पर्वतरांगा येतात या याच्या ये इतक्या उंचीच्या डोंगरांगा जगात कुठल्याच नाही बघा ठीक आहे या डोंगरंगाची उंची सहा हजार मीटर उंचीपर्यंत आहे आणि समुद्र पातळीपासून तुम्ही जसजसं उंच जाल तस तसं हवेचं तापमान कमी होत जातं आणि सहा हजार मीटर उंचीवरती जर बघितलं आपण तर झिरो डिग्री सेंटीग्रेडच्या खाली टेम्परेचर असतं बघा म्हणून हिमालयीन डोंगर रांगेमध्ये या ठिकाणी जे काही वातावरणातलं बाष्प आहे ते बाष्पाचं रूपांतर द्रवात नव्हतं डायरेक्ट बर्फात होऊन जाते आणि म्हणून या ठिकाणी बर्फवृष्टी सातत्याने होत असते बघा बर्फवृष्टी होत असल्यामुळं साहजिकच वीस तीस फुटाचे बर्फाचे थराव थर या ठिकाणी संचित होतात आणि म्हणून या ठिकाणी वीस तीस फुटाचे बर्फाचे थराव थर इतके की दोन्ही ध्रुवाखालोखाल सर्वात जास्त बर्फ येत आहे आणि म्हणून या पट्ट्याला म्हटलं जातं जगाचा तिसरा ध्रुव तर हा जगाचा तिसरा ध्रुव म्हणून हा हिमालयन डोंगरांगा ओळखल्या जात असतो म्हणजे ध्रुवीय भागामध्ये जशा प्रकारचे शीत प्रकारचं हवामान आहे तशा प्रकारचं हवामान भारतामध्ये हिमालयन डोंगरांगेमध्ये येतात बघा हा लक्षात मग आता जगामध्ये तीन कटिबंध आहे उष्णकटिबंध समशीतोष्ण कटिबंध आणि शीत उष्ण कटिबंध म्हणजे कर्कोर्त ते मकरोर्त या दरम्यानचा पट्टा म्हणजे उष्णकटिबंध आहे कारण या पट्ट्यामध्ये सूर्याचं अस्तित्व आहे साडे तेवीस ते साडेसहासठचा पट्टा म्हणजे समशीतोष्ण बंद आहे युरोप खंडपूर्ण समशीतोष्ण बंदात आहे म्हणजे तापमान तुलनेनं कमी आहे आणि शीत कटिबंधामध्ये सहाच महिने सूर्य असतो सहा महिने रात्रचे त्यामुळे तापमान खूप कमी असतं बघा म्हणून त्याला शीत कटिबंध म्हणतात म्हणजे जगामध्ये तीन कटिबंध आहे आणि या तिन्ही कटिबंधामध्ये जे फळं पिकतात पिकं पिकतात ते एकट्या भारतात पिकतात त्याचं कारण असं आहे की भारताच्या दक्षिण भागामध्ये उष्ण प्रकारचे हवामान आहे कर्कुर्ताच्या उत्तरेकडे भारतामध्ये समशीतोष्ण प्रकारचे हवामान आहे कारण अर्धा समशीतोष्ण उष्णकटिबंधात आहे भारत अर्धा उष्णकटिबंधात आहे आणि भारताची उत्तर घेऊन तिन्ही बाजूला हिमालयीन डोंगरांग आहे आणि हा पूर्ण शीत शीतकटिबंधी सारखा वातावरण आहे म्हणजे जगामध्ये तिन्ही कटिबंधामध्ये जशा प्रकारचं हवामान आहे तशा प्रकारचं हवामान एकट्या भारतामध्ये आहे म्हणजे तिन्ही कटिबंधामध्ये जी पिकं पिकतात फळं पिकतात ती एकट्या भारतात पिकतात बघा म्हणून भारतीय लोकांना इतर देशात जाण्याची कधीच गरज निर्माण झालेली नाही पण दुसरे देश जे होते बाकीचे जगातले त्या सगळ्या देशांना भारताकडे यावं लागायचं कारण ते बाकीचे देश कुठला तरी एकाच कटिबंधात होते त्यांच्याकडे दोन कटिबंधातली पिकं आणि फळं पिकत नव्हते त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या तरी गोष्टीची कमतरता आहे आणि ती कमतरता भरून काढण्याकरता ती भारताकडे यायचे त्यांना हवे असलेल्या वस्तू खरेदी करायचे आणि आपल्याला सोनं नाणं देऊन टाकायचे तर अशा प्रकारचा प्राचीन कालखंडापासूनची ही स्थिती होती बघा मग या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताकडून या ठिकाणी कधी आपण दुसऱ्या देशात गेलो नाही कारण दुसऱ्या देशात जाण्यासारखी काही स्थितीच नव्हती दुसऱ्या देशातले लोक आपल्याकडे यायचे म्हणजे जगातले सगळे लोक आपल्याकडे यायचे त्यांना हव्या असलेले मसाले सुती कापड मलमल -मल, काला वस्तू आपल्याकडून हव्या असलेले खरेदी करायचे आणि आपल्याला सोने चांदी द्यायचे बघा हा लक्षात म्हणून जगातला सगळं सोनं चांदी आपल्याकडे यायचं आहे म्हणून अगोदरच्या भारताला सोन्या चांदीचा धूर निघणारा देश असं म्हणण्याची पद्धती होत्या ठीक आहे तर या पद्धतीनं या ठिकाणची अगोदरची स्थिती बघा आहे मग आपण दुसऱ्या देशात कधीच गेलो नाही आणि म्हणून दुसरा देश आपल्याला कधी माहितीच झालं नाही म्हणून दुसऱ्या देशावरती वर्चस्व गाजवण्याची कधीच आपल्या मनात भावना आली नाही पण दुसरे देश जे आहे ते व्यापाराच्या निमित्तानं भारतात आले यातून त्यांना भारत माहीत झालं भारतातले नद्या माहीत झाले पठार पठारमाहीत झाले डोंगर माहीत झाले समाज माहित झाला राजे झाले राजाच्या कमजोरी माहिती झाल्यात आणि यातून मग त्यांनी ज्यावेळेस कमजोर राजे होते त्यावेळेस आक्रमणं करायला सुरुवात केली आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली बघा म्हणून आपण दुसऱ्या देशावर कधी वर्चस्व वर्चस्व न गाजवण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे तर जगातल्या बाकीच्या देशांनी आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा पण आतापर्यंत आपला रेकॉर्ड आहे तर ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत तर अशा पद्धतीनं हा भारत आहे आपला याच भारतामध्ये किंवा जगामध्ये आपल्या सगळ्यात प्राचीन कालखंडात जायचं ज्या कालखंडात आपल्याकडे सिंधू संस्कृती होती त्यामुळे जगातले उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया हे खंड कोणालाही माहिती नव्हते फक्त दोनच खंडाबद्दल माहिती होती युरोप आणि आशिया अ आणि यातले जे काही वेगवेगळे देश आपले वेगवेगळे वेग दे जे काही संस्कृत्या होते अगोदरच्या देशांना संस्कृत्या म्हटल्या यायचं बघा यामध्ये आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सिंधू संस्कृती होती ठीक आहे तसं इथं नाईल नदीकाठी इजिप्शियन संस्कृती होती इजिप्तमध्ये इथं ग्रीकमध्ये ग्रीक, ग्रीक संस्कृती होती आणि पलीकडं इटालीमध्ये रोमन संस्कृती होती बघा अ लक्षात आणि इकडं चीनमध्ये नदी नदीकाठी चीनी संस्कृती होती तर अशा पद्धतीने जगामध्ये या ठिकाणी जर बघितल्या आपण पाच ज्ञान संस्कृत्या होत्या जवळपास अडीच हजार सन पूर्व म्हणजे आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वी कुठल्या पाच चीनी संस्कृती चीनमध्ये भारतामध्ये सिंधू संस्कृती या ठिकाणी आफ्रिकाच्या उत्तर भागामध्ये इजिप्शियन संस्कृती ग्रीकमध्ये ग्रीक, ग्रीक संस्कृती आणि आजच्या इटालीमध्ये रोमन संस्कृती अशा पाच ज्ञात संस्कृत्या होत्या अगोदर देश वगैरे असे काही अस्तित्वात नव्हते अगोदरच्या देशांनाच या ठिकाणी संस्कृती म्हणण्याच्या पद्धती होत्या कारण हे लोक सुसंस्कृत मानले जायचे स्वतःला सुसंस्कृत समजायचे आणि त्यातूनच मग ह्या देशांना संस्कृती असं नाव पडल्याचं जाणवतं बघा आणि या सगळ्या संस्कृती एकमेकांमध्ये संबंधित होत्या प्राचीन कालखंडापासून यांचा एकमेकांशी व्यापार चालायचा लक्षात यांचा व्यापार चालू होते कोणी होत सांगितलं तर सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला इकडचे चलन सापडलेले आणि यांच्याही देशात आपल्या वस्तू काही तिकडे सापडलेल्या आहेत मग यावरून क्लिअर होतं की हे एकाच कालखंडातल्या संस्कृती आहे यावरून दुसरा मुद्दा क्लिअर होतं की यांच्यामध्ये पहिल्यापासून देवाणघेवाण होत होती कारण एकमेकांकडे एकमेकांचे चलन सापडलेले तर यांच्यामध्ये पहिल्यापासून देवाणघेवाण होत होती हे लक्षात येतंय बघा फक्त अगोदरचे मार्ग कुठले होते ते लक्षात घ्या हे सगळे युरोपियन लोक या ठिकाणी या जमिनीच्या मार्गाने भारताकडे यायचे बघा आणि खैबर खिंडेतून भारतात यायचे खैबर खिंडेतूनच बाहेर यायचे बघा आणि चीनची लोकंसुद्धा असेच येऊन खैबर खिंडेतून भारतात यायचे बघा तर अशा पद्धतीनं अगोदर जमिनीच्याच मार्गाने भारताकडे येण्याचे मार्ग होते अगोदर आणि या जमिनीच्या मार्गानाच म्हणायचं खुशकीचा मार्ग आजच्या कालखंडात खुशकीचा मार्ग म्हणजे आपण शॉर्टकट मार्ग समजतो असतो बघा पण खुशकीचा मार्ग म्हणजे जमिनीचा मार्ग असतो तर जमिनीच्या मार्गानं व्यापार चालायचा बघा ग्रीक आणि रोमन लोक जमिनीच्या मार्गाने यायचे खैबर खिंडेतून भारतात यायचे त्यांना हव्या असलेल्या वस्तू सोनं चांदी सोनं आणि चांदी देऊन खरेदी करायचे बघा आणि इथला हा व्यापारी वर्ग यायचे सगळे लोक यायचे व्यापारी लोकं यायचे दोन रोपाची दो वस्तू असेल तर आपापल्या देशात नेऊन ती चार रोपाला विकायचे अशा प्रकारचे त्यांचा नफा ते काढायचे चीनी लोक पण यायचे भारतामध्ये त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करायचे आता त्यांच्याकडे वस्तू नव्हते का तर हे लक्षात घेतलं पाहिजे रोमन ग्रीक आणि चिनी संस्कृती हे समशीतोष्ण समशितोष्णकटिबंधात आहे कटिबंधामध्ये मसाल्याचे पदार्थ सुती कापड वगैरे काही या ठिकाणी नाही आहे कारण कापडासाठी कापूस लागतो कापूस हे पीक आहे मसाल्याचे पदार्थसुद्धा पीक आहे आणि त्यामुळे साहजिकच बाकीच्या देशाबद्दलची माहिती नसल्यामुळं जे काही मसाल्याचे पदार्थ कापूस वगैरे होता कपडे वगैरे हे भारतातच त्यामुळे साहजिकच त्यांना भारतात येण्याशिवाय पर्याय नाही चीनी लोकही भारतात यायचे ग्रीक लोकही भारतात यायचे रोमन लोकही भारतात यायचे आणि पुढं इजिप्शियन लोकं पण यायचे कारण इजिप्शियन लोकांमध्ये लोका या ठिकाणी अन्नधान्य काही फारसे पिकत नाही पळवंटे पट्टा आहे त्यामुळे त्यांनाही भारताकडे यावं लागायचं मग त्यांना दोन मार्ग होते इथं या ठिकाणी तांबड्या समुद्रातून सिंधपर्यंत यायचे कराचीपर्यंत अगोदर कराची वगैरे काही प्रकार नव्हता आणि या जमिनीच्या मार्गानं पण यायचे बघा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी इजिप्शियन लोक यायचे ग्रीक रोमन आणि चिनी संस्कृतीतल्या सगळे लोक यायचे बघा यातून येताना हे लोक जे राहायचे व्यापारी लोक यायचे आणि व्यापारी लोक आपल्या हव्या असलेल्या वस्तू खरेदी करायचे भारतात आणि आपापल्या देशात नेऊन दुप्पट किमतीला विकायचे असा प्रकार चालायचा बघा आणि अशा पद्धतीनं व्यापार चालू असतानाच मग व्यापाऱ्यांची महत्त्वकांक्षा पुढच्या कालखंडात वाढत चालली मागच्या वर्षी दहा हजाराचा नफा झाला असेल तर पुढच्या वर्षी वीस हजार झाला पाहिजेत पुढच्या वर्षी वीस हजार झाला की त्याच्या पुढच्या वर्षी चाळीस हजार रुपये झालाच पाहिजेत या हिशोबाने हे लोक विचार करायचे बघा लक्षात आणि यातूनच मग या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपण काय म्हणायचं रोमनचे असेल चा? तर रोमन व्यापारी ग्रीकचे असेल तर ग्रीक व्यापारी असं नाव पडत गेलं बघा पण पुढच्या कालखंडामध्ये हळूहळू परिस्थिती बदलली सिंधू संस्कृती लोकांवरती आर्यांनी आक्रमण केले त्यामुळे सिंधू संस्कृती लोक दक्षिणेकडे गेले आर्यांचा प्रदेश बनला मग मग नंतर या ठिकाणी आर्यावरचं नाव पडलं आपल्या देशाचं नंतर भारत नाव पडलं नंतर हिंदुस्तान नंतर इंडिया हे आपल्याला माहीत आहे पुढच्या गोष्टी सगळ्या लक्षात इथंसुद्धा इजिप्शियन लोकांची लोकसंख्या वाढली तेही या भागामध्ये उत्तरेकडे थोडं स्थलांतरित झालेत लोकसंख्या हळूहळू वाढत चालली आणि इथले विचारही बदलत चालले पुढच्या कालखंडात इथं वेगवेगळ्या धर्माची स्थापना झाली युरोप खंडामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ख्रिश्चन धर्माची स्थापना केली येशूना येशुसनाच्या पहिल्या शतकामध्ये अरबस्थानामध्ये या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांनी सहाशे बावीसच्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली बघा आणि हेच लोक भारताकडं मग या ठिकाणी येत असल्यामुळं त्यांना वाटू लागलं आपल्याकडं आपला धर्म आहे मग यांचा कुठला तरी धर्म असला पाहिजेत आपला कुठलाच धर्म नव्हता म्हणून हे अर्बस्थानातले लोक भारताकडे यायचं ना सिंधू नदीचा उल्लेख स व्हायचा नाही त्यांच्याकडून ह व्हायचा मग ते सिंधू नदीला हिंदू नदी म्हणायचे आणि हिंदू नदी काठे राहणाऱ्या लोकांना ती हिंदुस्थानी म्हणायचे आणि आपल्या या देशाला हिंदुस्थान म्हणायचं आणि या आधारे आपला कुठला धर्मसंस्थापक न येता या ठिकाणी आपला धर्म स्थापन होऊन गेला कारण त्यांच्याकडे धर्माचा पगडा पडला त्या धर्माच्या पगडाखाली ते आपल्या धर्माचे डायरेक्शन बघू लागलेत आणि यातून मग आपली ही संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आणि आपला हा धर्म म्हणजे हिंदू धर्म स्थापन झाला बघा म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये धर्माची स्थापना होत गेली धर्माचा मधला कालखंड जो आहे तो मधला कालखंड म्हणजे धर्माचा पगडा असलेला कालखंड आहे बघा म्हणून तिला अंधकार कालखंड असंही म्हटलं जातं असतं बघा तर अशा पद्धतीनं या ठिकाणच्या लोकांना अगोदर रोमन व्यापारी ग्रीक व्यापारी म्हटलं यायचं आता ख्रिश्चन व्यापारी म्हटल्या जाऊ लागलं इथल्या व्यापाऱ्यांना इजिप्शियन व्यापारी म्हटल्या जाऊ लागलं आता या ठिकाणी त्यांना इस्लाम व्यापारी म्हटल्या जाऊ लागलं आता हे व्यापारी व्यापार करू लागलेत पण आता धर्माचं नाव पडलं बघा आणि आपण अगोदरच बघितलेलं आहे की प्रत्येक व्यापाऱ्यांना या ठिकाणी मागच्या दुप्पट नफा करण्याची त्यांची या ठिकाणी महत्त्वाकांक्षा राहायचे आणि या महत्त्वाकांक्षेच्या आड मग या ठिकाणी एकमेकांनाही आडवे येऊ लागलेत बघा या ठिकाणी इस्लाम व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं आहे की आपला नफा दुप्पट करायचा असेल तर यांचा व्यापार बंद केला पाहिजेत आणि यांचा व्यापार बंद करायचा असेल तर यांचा भारताकडे जाणारा जो मार्ग आहे हा मार्ग रोखून धरला पाहिजेत आणि यातून या मार्गावरती या ठिकाणी रोखून धरण्याकरता या मार्गावरती या ठिकाणी वर्चस्व निर्माण करण्याकरता इस्लाम व्यापारी विरुद्ध ख्रिश्चन व्यापारी यांच्या संघर्ष पेटला यांच्यात जो काही संघर्ष पेटला या संघर्षामध्ये आठ लढाया झालेल्या आहेत बघा ठीक आहे याला आठ लढाया किंवा आठ धर्मयुद्धही म्हणू शकता कारण या ठिकाणी युरोपियन लोक ख्रिश्चन धर्माची होते तर इकडची ती अरबस्थानातले लोक इस्लाम धर्मी होते आता ओरिजिनल युद्धाचं कारण काय होतं तर व्यापारावर वर्चस्व निर्माण करणे म्हणजे आर्थिक कारण होते पण इथले व्यापारी आले इस्लाम धर्मी आहे इथले व्यापारी आले ख्रिश्चन धर्मी आहे त्यामुळे धार्मिक रंग देण्यात आला आणि या व्यापाऱ्यांच्या पाठीमागं धर्मगुरूंनी इस्लाम धर्मगुरूंनी ताकद उभी करताच ख्रिश्चन धर्मगुरूंनीसुद्धा त्यांच्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागं ताकद उभी केली आणि त्यामुळे साहजिकच हा संघर्ष व्यापारातलं न बनता इकडचे राजीविरुद्ध इकडचे राजे यांच्यात बनून गेला बघा तर यांच्यामध्ये टोटल आठ लढाया झालेल्या आहेत बघा याला धर्मयुद्ध म्हटलं जात असतं त्यातल्या पहिल्या सात लढायाचा कोणत्या प्रकारचा निर्णय लागलाच नाही हा लक्षात पण शेवटची जी लढाई झाली इथं इत... तुर्कस्तानमध्ये या ठिकाणी कॉन्स्टन टिलोपाल नावाचं शहर आहे बघा या शहराला आजच्या कालखंडामध्ये इस्तंबुल असंही म्हटलं जात असतं ठीक आहे तर या ठिकाणी तुर्कस्तानमध्ये कॉन्स्टन्टिलोपार शहरामध्ये चौदाशे त्रेपन्नला या ठिकाणी एक युद्ध झालेले या युद्धामध्ये आठव्या क्रमांकाचे युद्ध होते तुम्ही हॉलिवूडचं एक थ्री हंड्रेड नावाचं एक पिक्चर येऊन गेलेलं आहे बघा त्या थ्री हंड्रेड पिक्चरमध्ये ही शेवटची लढाई दाखवलेली आहे बघा कॉन्स्टंटिलो लढाई लडा दाखवलेली बघा ठीक आहे या लढाईमध्ये या ठिकाणी मुस्लिम जे काही या ठिकाणी सैन्य होतं ते सैन्य असं राक्षसासारखं दाखवण्याचं काम करायचे कारण त्यांना त्यांना स्वतःला हिरो दाखवायचं होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्याला तर अशा पद्धतीनं आठवी जी लढाई झाली ही आठवी लढाई झाली कॉन्स्टन सध्या या शहराचं नाव इस्तंबुल आहे तुर्कस्तानमध्ये आणि या लढाईमध्ये इस्लाम धर्मीय व्यापाऱ्यांनी ख्रिश्चन धर्मीय व्यापाऱ्यांचा पाडाव करून टाकला बघा याचा परिणाम काय झाला आता याचा परिणाम हा झाला की भारताकडे जाणारा ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा जो मार्ग आहे तो बंद झाला ठीक आहे हा मार्ग बंद झाल्यानंतर मग या ठिकाणी दुसऱ्या बाजूने काय घटना घडल्यात व्यापार बंद झाला म्हणजे त्यांना वस्तू मिळत नव्हत्या अशातला भाग नाही यांना वस्तू मिळू लागल्यात आता फक्त वस्तू कोण देऊ लागले मुस्लिम व्यापारी देऊ लागलेत आणि जी वस्तू दोन रुपयाला मिळाली पाहिजे ती चार रुपयाला सहा रुपयाला आठ रुपयाला देऊ लागलेत कारण यांच्या लक्षात आला आपल्याशिवाय दुसऱ्या वस्तू देणार कोण नाही म्हणून ते भारतातल्या लोकांना सांगायचे तुम्ही दोन रुपयाला वस्तू देत होते आता एक रुपयाला द्या कारण आमच्याशिवाय तुम्हाला वस्तू खरेदी करणार कोण नाही आणि इकडून एक रुपयाला घ्यायचे इकडं आठ रुपयाला विकायचे अशा चार पाच सहा पटीनं नफा कमवण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांनी केल्याचं दिसतंय बघा त्यामुळे यांचं सोनं पटपट संपून गेलं आहे आणि म्हणून यांच्या लक्षात आलं आहे की भारतातल्या वस्तू ज्या एक रुपयाला आणि दीड रुपयाला आहे त्या आठ रुपयाला म्हणजे चार पटीनं आपल्याला जास्त किमतीनं खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही आणि असंच जर चाललं तर सोनं संपून जाईल आणि सोनं संपू द्यायचं नसेल तर भारताकडे जाणारा नवीन मार्ग शोधणं गरजेचं आहे आणि म्हणून नवीन मार्ग म्हणजे सागरी मार्ग आहे आणि म्हणून सागरी मार्गाच्या सफरीला सुरुवात झाली बघा तर असं काही समजू नका की गामा पहिल्यांदा भारतात आला म्हणजे या ठिकाणी त्यांना भारत माहीतच नव्हता तर पहिल्यापासून व्यापार चालूच होता फक्त जमिनीचा मार्ग बंद झाला आणि म्हणून या ठिकाणी इस्लाम व्यापाऱ्याने काय केलं यांचा मार्ग रोखण्याकरता या भागात त्यांच्या लोकांची वस्ती वाढवली म्हणून या पट्ट्यामध्ये आज जे बागा इस्लाम कंट्रीज देश आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ताजिकिस्तान उझबेकिस्तान किर्गिजिस्तान तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान हा पट्टा आहे खाली तुर्क तुर्कस्तान त्यानंतर सिरिया जॉर्डन लेबनॉन इराक इराण कुवेत कतार येमान ओमान तर हे सगळे पट्टा या ठिकाणी येतात बघा लक्षात आता या ठिकाणी युद्ध चालू असताना दोन्ही धर्मगुरू आपापल्या लोकांना या ठिकाणी प्रेरित करण्याकरता काय सांगायचे अंतिम विजय आपलाच आहे म्हणजे लोकांना असं वाटायला लागेल की धर्मगुरुजी जे सांगतं म्हणजे ईश्वर त्यांना सांगू लागला पण इथं कोणतरी पराभूत होणारच होतं ख्रिश्चन व्यापारी पराभूत झालेत आणि याचा परिणाम या ठिकाणच्या लोकांवरती झाला लोकांच्या लक्षात आलं आहे सांगत होते विजय तर होणार आहेत पण विजय तर झालाच नाही याचा अर्थ धर्मगुरु आणि धर्मग्रंथ काय सांगतो ते महत्वाचं नाही आहे आपल्याला जे बुद्धीला पडतं तेच महत्वाचं आहे आणि म्हणून ख्रिश्चन लोकांनी काय केलं रोमनचा आणि ग्रीकचा प्रदेश सोडला आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले यातून युरोप खंडातले वेगवेगळे देश निर्माण झालेले आहेत पुढच्या कालखंडात मग इंग्लंड असू द्या त्याच्या बाजूला फ्रान्स असू द्या त्याच्या दक्षिणेकडं पोर्तुगाल आणि स्पेन असू द्या उत्तरेकडे या ठिकाणी जर्मनी असू द्या डेनमार्क असू द्या स्वीडन नॉर्वे असू द्या हे असे बाकीचे वेगवेगळे देश युरोप खंडात पुढच्या कालखंडात निर्माण झाले बघा आणि लोकांनी बुद्धिवादी वर्ग तयार व्हायला सुरुवात झाली आपल्या बुद्धीला तर्काला जे पडतं तेच बरोबर आहे आणि मग तार्किक विचार करताना जो धर्मग्रंथ मान्य केला होता टॉलिमीचा सिद्धांत मान्य केला होता पृथ्वी चौकानी आहे आणि पृथ्वीमध्ये बाकी असून सूर्यासहित बाकीचे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात हा अगोदरच्या ख्रिश्चन धर्माने मान्य केलेला सिद्धांत होता आणि या सिद्धांताचे विरोधात कोणी विचार जरी मांडले तर त्याला फासर लटकून दिला जायचा बघा त्यामुळे साहजिकच असा तो कालखंड होता आणि याच धर्मग्रंथाच्या विरोधामध्ये कोपरने कसनं नवीन थेरी मांडली सूर्यकेंद्री सिद्धांत ज्यामध्ये त्याने सांगितलं की पृथ्वी मध्यभागी नसून सूर्य मध्यभागी आहे आणि पृथ्वीसहित बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि पृथ्वी चौकरी नसून गोलाकार आहे मग गोलाकार कशाच्या आधारे मग जे काही ग्रहण होतं चंद्रग्रहण चंद्रग्रहणामध्ये या ठिकाणी पृथ्वी सावली चंद्रावर पडताना चौकनी पडायला पाहिजे ती गोलाकार पडते आणि त्यानंतर समुद्रावरून जी जहाज येत आहे मासेमारी करून त्याचा पहिला वरचा भाग दिसतो नंतर खालचा भाग दिसतो असे वेगवेगळे तर्क सांगून किंवा आकाशाकडे बघितला अर्धवर्तुळाकार दिसतं दिसतंय याचा अर्थ पृथ्वी गोलाकार असतेमुळे वरचा अर्धा भाग आहे आणि खालचा अर्धा भाग आहे असे वेगवेगळे तर्क देऊन त्यांनी सांगितलं की पृथ्वी चौकरी नसून गोलाकार आहे मग आता इथं क्लिअर झालं पृथ्वी जर गोलाकार असेल तर आपण पश्चिमेकडे जाऊन पूर्वेकडे येऊ शकतो किंवा पूर्वेकडून जाऊन पश्चिमेकडे येऊ शकतो आपण कुणीकडं पडण्याची शक्यता नाही आणि म्हणून या कालखंडात स्पेनची राणी जी इसाबेला होती या इसाबेलाने राजदरबार भरवला आणि सांगितलं की पृथ्वी गोलाकार आहे सागरी मार्गाने आपण भारताकडे जाऊ शकतो त्यामुळे भारताकडे जाणारे दाढशे लोकांनी या ठिकाणी सफरी काढायला हरकत नाही आणि जो भारताचा सागरी मार्गाने शोध लावेल त्याला प्रचंड संपत्ती आणि स्पेनचं पद देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली आणि इथून पुढं वेगवेगळ्या सफरीला सुरुवात होती बघा यामध्ये सगळ्यात पहिली सफर लक्षात घेतले पाहिजे बारतुलोमू डायची बार्तुलुमू डायच जो होता तो पोर्तुगालचा आणि इथून पोर्तुगालवरून निघाला तो सगळ्यांना माहिती भारत पूर्वेला आहे त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने निघालेत इथं आफ्रिका खंडाचा जमिनीचा भाग होता आणि हा जमिनीचा भाग प्रचंड इथपर्यंत येण्यासाठी सहा महिने लागलेत त्यामुळे जहाजावरचं अन्नपाणी संपून जाण्याची वेळ आली पण इथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आहे की पूर्वेकडे जाता येतं नसता इथं असताना त्याला वाटायचं की सगळे जमिनीचे भारताकडं जाण्याचा मार्गच नाही पण इथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आहे की इकडे जाण्याचा मार्ग आहे म्हणून पण त्याची पुढे जाण्याची हिंमत नाही झाली कारण इथपर्यंत येता येता सहा महिने लागले होते कारण अगोदरची जहाजे काही यांत्रिक बोटी नव्हत्या शिडाचे जहाजे राहायचे बघाय तर अशा पद्धतीनं बार्थोलोमी डाएसनं या ठिकाणी या भागाचा शोध लावला म्हणून याला द्वीप केप ऑफ गोड ऑफ म्हणतो आपण त्याला ठीक आहे केप टाऊन शेअर आहे सध्या त्या ठिकाणी हा इथून परत आला बघा आणि यानेच पहिली खबर दिली की भारताकडे सागरी मार्गाने जाता येते त्याच्यानंतर दुसरी सफर कोलंबसनं काढली कोलंबस हा स्पेनचा होता ठीक आहे आणि तो इथून निघाला त्याला वाटलं पृथ्वी गोलाकार आहे पश्चिमेकडून जाऊन इकडून यायला पाहिजेत त्यामुळे तो असा सरळ गेला आणि या ठिकाणी असलेल्या वेस्ट इंडिज बेटावरती जाऊन पोचला तिथं वेस्ट इंडिज बेटावरच्या लोकांनी त्याला पकडलंय मग इथं लक्षात आलंय अरे इकडं जमीन आहेत म्हणून अशा पद्धतीनं कोलंबसनं मग अमेरिका खंडाचा शोध लावला बघा पण अमेरिकाचा खा अमेरिका खंडात खंडा शोध लावणारा खालाशी कोण तो कोलंबस होता ठीक आहे कोलंबसनं या ठिकाणी तर शोध लागला खरी पण त्यांना पकडण्यात आलं त्याच्यासोबतचे दोन तीन जहाजही पकडले आणि या लोकांना तुरुंगात टाकून दिले वेस्ट इंडिजच्या लोकांनी वेस्ट इंडिजच्या लोकांची भाषा यांना समजा आणि यांची भाषा त्यांना समजेना पण एक दीड महिन्यात तेच एकमेकांच्या हाभावरून भाषा समजायला हळूहळू सुरुवात झाली बघा आणि यामध्येच कोलंबसला खगोलशास्त्राचं बऱ्यापैकी ज्ञान या ठिकाणी हळूहळू त्याने त्या लोकांना संवाद साधायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली की या ठिकाणी तुम्ही मला अडकू नका कारण मी ईश्वराचं धूत आहे तुम्ही जर अडकवत असेल तर ईश्वर तुमच्यावर रागवेल लोक काय ऐकायला तयार नाही आणि यातच त्याला लक्षात आलं आहे की येत्या गुरुवारी या ठिकाणी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी चंद्रग्रहण आहे मग त्याने लोकांना शेवटचा संदेश दिला आणि सांगितलं ईश्वरानं शेवटचा संदेश दिला शेवट एकदा या ठिकाणी हा संदेश आहे की गुरुवारपर्यंत तुम्ही जर लक्षात नाही आणला तर शेवटचा ईश्वर या ठिकाणी तुम्हाला चंद्र गिळ करून तर दाखवा ईश्वर गिळ करून तर घेईल आणि थोड्या वेळेकरता तुम्हाला दाखवेल ही शेवटची तुमची इशारा असेल मग लोकांनी बरोबर गुरुवारावर लक्ष दिलं चंद्राकडं लक्ष दिलं आणि चंद्रग्रहण लागलं आणि चंद्रग्रहण लागल्यानंतर मग ह्या लोकांच्या लक्षात आलं हा खरोखर ईश्वराचाच आहे आणि त्याला सोडून दिलं आणि नंतर मग त्याला सन्मानानं या ठिकाणी वाटे लावलं बघा तर अशा पद्धतीनं थोड्या नॉलेजच्या आधारे तो त्याचा जीव वाचला नसता तिथंच खतपत पडला असतो तो तर अशा पद्धतीनं त्याच्या सफरीनं या ठिकाणी लक्षात आलं आहे की मसाल्याचं उत्पादन करणारा एक प्रदेश सापडला आहे म्हणून मग सुरुवातीला त्यांना वाटायचं भारतच येतो पण नंतर लक्षात आलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये जे मसाले होते भारतातले ते वेगळे होते आणि यातूनच त्यांचे लक्षात आलं भारत पूर्वेला आहे म्हणून ईस्ट इंडिज आणि भारतासारखाच एक प्रदेश सापडला पश्चिमेला म्हणून वेस्ट इंडिज तर म्हणून या पट्ट्याला नाव ठेवलं गेलं वेस्ट इंडिज बघा ठीक आहे तर ही दुसरी सफर कोलंबची होती त्याच्यानंतर अमेरिकेनं अमेरिको विस्पुसीनं या ठिकाणी सफर काढलेली तो इटालीचा होता आणि तोच या पद्धतीनं गेला आणि जिथं अमेरिका आहे सध्या मुख्य अमेरिका भूमीवर जाऊन पोहोचला म्हणून अमेरिकेवरून या मुख्य भूमीला अमेरिका नाव पडलेले बघा अमेरिको ज्या ठिकाणी जाऊन पोहोचला आज त्या ठिकाणी स्वातंत्र्य देवतेचा पुतळा या ठिकाणी किनारपट्टीवर उभा आहे बघा आणि तिथूनच मग तेरा वाखाऱ्यान त्याचं ते अमेरिका नावाचं राज्य तयार झालेलं आहे तर अमेरिकेचं या ठिकाणी ही एक सफर लक्षात घेतली पाहिजेत पण या सगळे सफरीतून लक्षात आलं आहे की भारताकडे जाणाऱ्या मार्गाच्याऐवजी नवीन भूमी शोधल्या जाऊ लागलीत म्हणून आणि म्हणून इसाबिलाना आणि जॉन डॉन्ड्रिक नावाचा जो काही पोर्तुगालचा राजा होता याने मग या ठिकाणी वास्कुद गामाला बोलून घेतलं आणि सांगितलं की भारताकडं जाण्यासाठी पूर्व दिशेनं जायचं आहे आपण पश्चिमेला चाललो आहे जास्त करून मग वास्कुद गामानं काय केलं जो पहिला बा बार्थोलोम जो होता त्याला पण सोबत घेतलं आणि आठ ते दहा ज जहाजं घेतलीत बघा आठ जहाज आठ ते दहा जहाजावरती या ठिकाणी शंभर दीडशे लोकं घेतले एकशे चोपन्न लोकं होते बघा हे सगळे लोकं घेतलेत आणि इथपर्यंत आला बार्तुलम डायसला सांगितलं तू जिथपर्यंत गेला तिथपर्यंत माहिती दे नंतर मा परत येऊन जाय बार्तुलोम डायस इथं दुसऱ्यांदा आला पोर्तुगाल राजासोबत म्हणजे वास्कुद गामासोबत आणि तो परत निघून गेला नंतर या ठिकाणी वास्कुद गामाना केपटाऊन शहरामध्ये या ठिकाणी जो काही माल संपला तो माल खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेला आणि इथंच त्याचे अब्दुल मुनीद नावाचा गुजराती व्यापाऱ्यांसोबत ओळख झाली अब्दुल मुनीद या ठिकाणची भाषाही समजत होता भारतीय भाषाही समजत होता दुभाषकाचा काम करायचा तो कारण त्याचा व्यापार इकडेही चालायचा आणि मग अब्दुल मुनीतला त्यांनी रक्कम दिली सोबत घेतलं भारताचा शोध लावण्यासाठी आणि मग अब्दुल मुनीतला सोबत घेऊन त्यांनी हिंदी महासागरात उतरला आणि हिंदी महासागरातच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्याचा कालखंड होता त्यामुळे जहाज सरळ भारताकडंच गेलं आणि बरोबर केरळमध्ये कालिकत का या ठिकाणी जाऊन पोहोचलेलं बघा मग कालिक्तचा राजा झामोरेंना स्वागत केलं कारण अब्दुल मुनीदनं दुभाषकाचं काम करून टाकलं आहे आणि भारतीय लोकांनाही त्या लोकांची अपेक्षा होती कारण अर्बस्तानातले व्यापारी या ठिकाणी भारतीय लोकांनाही लुटण्याचं काम करतच होते आणि म्हणून त्याचं स्वागत करण्यात आलं त्याच्याकडून काही नजराने वगैरे जे आले होते ते घेतलेत त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला काय खरेदी करायचं खरेदी करू शकतात केरळमध्ये सगळ्यात जास्त मसाल्याचे उत्पादन होते इथं मसाल्याचे पदार्थ खरेदी करून या ठिकाणी वास्कुदा गामा परत निघाला आणि नंतर इथं क्लिअरकट बातमी जाऊन पोचली की सागरी मार्गानं भारताकडं जाता येते आहे म्हणून पण पोर्तुगालनं ही माहिती बाकीची युरोपियन लोकांना दिली नाही फक्त सांगितलं तुम्हाला काय लागतं तेवढं सांगा आम्ही आणून देऊ आणि नंतर परत वास्कुद गामा परत आलं आणि त्यांनी या ठिकाणच्या राजांची परवानगी घेऊन वखारी स्थापन केल्या आहेत वखारी म्हणजे गोदाम त्यांचा माल ठेवण्यासाठीची जागा भारतातला खरेदी केलेला माल सुरक्षित राहण्यासाठीची जागा ते काही राज्य नाही मग त्यांचे जे वखारी आहेत या वखारींचा क्रम लक्षात घेतला पाहिजेत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती पहिली वखार स्थापन केली त्यांनी कोचीला केरळमध्ये ही पहिली वखार आहे पोर्तुगालची दुसरी वखार स्थापन केली त्यांनी कन्नानूरला किंवा कन्नूर म्हणू आपण त्याला ही दुसरी वखार आहे तिसरी वखार स्थापन केली कालिकतला ठीक आहे आणि चौथी वखार स्थापन केली इकडं पश्चिम बंगालमध्ये हुगळीला तर अशा पद्धतीनं पहिल्या चार वाखारी लक्षात घ्यायच्या किंवा पहिली तरी वाखार लक्षात ठेवायची बघा पहिली वखार कोची केरळमध्ये आहे कन्नूर केरळमध्ये आहे कालिकत केरळमध्ये आहे पहिल्यांदा आले कालिकतला पण वखार पहिली स्थापन केली कोचीला हां लक्षात नंतर कन्नूर नंतर कालिकत आणि नंतर हुगळी तर ह्या पोर्तुगीजांच्या पहिल्या वाखारी बघा आणि पोर्तुगीजांनंतर मग पंधराशे पंच्याण्णवला आले डच डच या ठिकाणचे आहे ठीक आहे हॉलंडचे रहवासी म्हणजे डच आहे हॉलंडला सध्या नेदरलँड असंही म्हणतो आपण ठीक आहे तर इथल्या रहवाशांना डस म्हटलं जातं तर डस लोक आलेत ठीक आहे डसमधला पहिला जो व्यक्ती आला होता खलाशी कार्नेलिस हस्तमान नावाचा व्यक्ती आला होता यांनी मग या पद्धतीने आला आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पूर्व किनारपट्टीवर मच्छलीपट्टणम नावाचा आंध्र प्रदेशमध्ये गावी या ठिकाणी पहिली वाखार काढलीत बघा दुसरी वाखार काढली त्यांनी सुरतला तिसरी वाखार काढली त्यांनी या ठिकाणी निजामपट्टणमला ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग पुलिकतला काढलेत त्या अशा चा पहिल्या चार वखरी त्यांच्या लक्षात घ्यायच्या ठीक आहे त्याच्यानंतर पाच वर्षानंतर या ठिकाणी इंग्रज आलेत इंग्रज म्हणजे छोटं बेट आहेत आपले अंदमान निकोबार बेट किंवा आपलं श्रीलंका नावाचं जेवढं बेट आहेत तेवढं बेट आहेत ते काही जास्त मोठं नाही म्हणजे महाराष्ट्राचं या ठिकाण मराठवाड्याचा जेवढा एरिया आहे तेवढा एरिया त्याच आहे ठीक आहे तर इंग्रज लोक आले इंग्रजांमध्ये पहिला भारतात येणारा जो होता थॉमस स्टीव्हन्स होता बघा हा या मार्गाने आला आहे आणि त्याच्यानंतर पहिली वाखर काढली त्याने सुरतला पहिली वाकार सुरत दुसरी मद्रास तिसरी मुंबई आणि चौथी कोलकाता अलक्षात सुरत एक नंबरला मद्रास दोन नंबरला मुंबई तीन नंबरला आणि कोलकाता चार नंबरला अलक्षात आणि त्याच्यानंतर ज्या चार चौथ्या क्रमांकाची युरोपियन सत्ता आली ती होती फ्रेंच फ्रान्सिस कॅरोन नावाचा पहिला खलाशी होता त्यांनी या ठिकाणी भारतात आला सोळाशे साठला आणि यांनी पहिली वखार काढली सुरतला दुसरी मच्छलीपट्टणम तिसरी पॉंडिचेरी आणि चौथी चंद्रनगर तर अशा पद्धतीनं त्यांच्या चार वखरी लक्षात ठेवायचे बघा फक्त हे चारच लोक आले अशातला भाग नाही या ठिकाणी डॅनिश लोक पण आले होते ठीक आहे आणि त्याच्यानंतर स्विडिश लोक पण आले होते बघा तर हेही लोकं या ठिकाणी येऊन गेलेले पण त्यांच्या फारशा काही राजवटी राहिलेल्या नाही त्यांनी फक्त व्यापार फारसं काही चालला नाही म्हणून बंद करून टाकलं त्यामुळे त्यांच्या येण्याला जाण्याला काही अर्थ राहत नाही बघा ठीक आहे चार युरोपियन सत्ता महत्त्वाच्या होत्या यातले सगळ्यात पहिले होते आली होती पोर्तुगीज नंबर दोनला आले होते डच नंबर तीनला इंग्रज आणि नंबर चारला फ्रेंच हा येण्याचा क्रम लक्षात ठेवायचा बघा जाण्याचा क्रम विचारला तर हाच क्रम आहे फक्त पोर्तुगीज शेवटी टाकून द्यायचं काही वेगळा क्रम करायचं नाही येण्याचा क्रम लक्षात ठेवायचा आणि पोर्तुगीज शेवटी टाकलं की जाण्याचा क्रम तयार होऊन जातो वर्षे विचारत नसतात वर्षावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही घटनावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं तर पहिले पोर्तुगीज आलेत नंतर डच आलेत नंतर इंग्रज नंतर फ्रेंच जाताना पहिले डच गेले नंतर इंग्रज नंतर फ्रेंच आणि शेवटी पोर्तुगीज तर अशा पद्धतीने येण्याचं जाण्याचं क्रम लक्षात ठेवा आणि पहिल्या पहिल्या वखारी लक्षात ठेवा पोर्तुगीजांची पहिली वखार कोची डचांची पहिली वखार मच्छलीपट्टनम आणि इंग्रज आणि फ्रेंचांची पहिली वखार सुरत दोघांची पण पहिली पहिली सुरत आहे असं तरी पहिलं तरी लक्षात ठेवायचं बघा तर अशा पद्धतीनं युरोपियन सत्ता भारतात येऊ लागल्या जहाजांना आणि जहाजांना जाऊ लागल्यात बघा म्हणजे जहाजाच्या मार्गानं सागरी मार्गाने येऊ लागल्यात सागरी मार्गानं जाऊ लागल्यात आणि यातून त्यांचा व्यापार आता स्वस्तात त्यांना भारतीय वस्तू मिळू लागल्यात कारण सागरी मार्गानं या ठिकाणी वस्तूची किंमत खूप कमी लागते बघा कारण खर्च कमी असतो आणि यातूनच मग व्यापाऱ्यांची संख्या वाढत चालली तस तसं त्यांनी मग स्वतःच्या कंपन्या काढायला सुरुवात केली यात सगळ्यात पहिली कंपनी काढली पोर्तुगीजांनी पंधराशे दोनला पोर्तुगीज ईस्ट इंडीज कंपनी म्हणतो आपण त्याच्यानंतर इंग्रजांची कंपनी स्थापन झाली सोळाशेला ब्रिटिश ईस्ट इंडीज कंपनी नंतर डचांनी काढली सोळाशे दोनला डच ईस्ट इंडीज कंपनी आणि त्याच्यानंतर शेवटची कंपनी फ्रेंचाची निघाली सोळाशे चौसष्टला फ्रेंच ईस्ट इंडीज कंपनी तर या चार युरोपियन सत्ताबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं याला म्हणायचं युरोपियनांचं आगमन ठीक आहे युरोपियन सत्तांचं भारतातील आगमन ठीक आहे तर हे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला विषय सुरू करण्यासाठीची माहिती आहे ठीक आहे